कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। मानवाने 21व्या शतकात विज्ञानाच्या जोरावर आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे। नवनवीन प्रयोग करून आपली आर्थिक उन्नती केली आहे। याला शेतीही अपवाद नाही। आणि यात विशेष गोष्ट म्हणजे आजची युवा पिढी या शेतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे। पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक शेतीला फाटा देत हे युवा शेतकरी आपल्या शेतीत धाडसी प्रयोग करत आहेत। असाच एक धाडसी प्रयोग केलाय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अष्टा इथं राहणाऱ्या प्रीतम चौगुले यांनी। त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात फक्त कडीपत्त्याची लागवड केलीय। त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव घेत आणि शेतात नवनवीन प्रयोग करत कडीपत्त्याचं चांगलं उत्पन्न मिळवलंय। कडीपत्त्याची लागण प्रामुख्याने माझ्या या क्षेत्रामध्ये 10 एकर एकूण क्षेत्रामध्ये झालेली आहे। सुरुवातीला 2012 साली हैदराबादला जात असताना आमच्या वडिलांच्या बरोबर तेव्हा आम्हाला बऱ्याच ठिकाणी कडीपत्त्याची शेती पाहावयास मिळाली। आमच्या वडिलांनी त्यावेळी मानस व्यक्त केला की आपण ही थोडीफार कडीपत्त्याची शेती आपल्या भागामध्ये लावूया, एक प्रयोग करून बघूया। आणि त्यानंतरच एका महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे वडील एक्सपायर झाले। ती गोष्ट माझ्या मनामध्ये सतत राहिली आणि त्यावेळीच मी ठरवलं की आपण 1 एकर क्षेत्र कडीपत्त्याच्या लागवडीखाली आणायचं। आणि त्याच्यानंतर 6 महिने मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलो, बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांचे सल्ले घेतले आणि त्यानंतर 1 एकर क्षेत्र लावण्याचं ठरवलं। कडीपत्त्याचं लागण करण्याच्या अगोदर मी मातीचं परीक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळं क्षेत्र तयार करून झाल्यानंतर 5 फूट सरी सोडून घेतल्या आणि 2.5 फुटाचे बेड तयार करून घेतले आणि त्या बेडवरती ड्रिप हंतरून घेतलं। 1 एकर क्षेत्रासाठी मला जवळजवळ 60 किलो बी लागलं। हे बी मी ओरिसामधून उपलब्ध करून घेतलं आणि 1 बाय 1 अशा झिगझॅग पद्धतीनं याची मी सुरुवातीला लागण करून घेतली। हे कडीपत्त्याचं पीक हे प्रामुख्यानं कमी पाण्यावर येणारं पीक असल्यामुळं मी ह्या कडीपत्ता पिकासाठी जे ड्रिपचं डिस्चार्ज ठेवलेला आहे तो फार कमी ठेवलेला आहे। कारण प्रामुख्याने इथे पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे मी ड्रिपचा डिस्चार्ज कमी ठेवलेला आहे। 1.7 लिटरचा डिस्चार्ज आहे आणि त्या पद्धतीनं दर 2 दिवसातून 2 तास ड्रिप 1 एकर क्षेत्रासाठी मी चालू ठेवतो। सुरुवातीला लागण केल्यानंतर त्याची पहिली कापणी येण्यासाठी जवळजवळ 9 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो। 9 महिन्यानंतर ज्यावेळी पहिली कापणी होते त्यावेळी आपल्या झाडाची उंची साधारण 4-4.5 फुटाची झालेली असते। तेव्हा जमिनीपासून 4 इंच सोडून झाडाची फांद्यांची सर्व कापणी करून घ्यावी लागते। ही कापणी झाल्यानंतर कापलेला जो माल आहे तो ऊन खायच्या अगोदर ती आपल्याला सावलीमध्ये आणावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी मारावं लागतं। आणि हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी 5:30-6 दरम्यान वाशी मार्केटला पाठवण्यासाठी आपण ट्रक लोड करतो। ह्या ट्रकवरती सुद्धा पाणी मारावं लागतं आणि ह्या पाण्यामध्ये जर काही गफलत केली तर कडीपत्ता हा वाशी मार्केटला जाऊस तोपर्यंत गरम होतो आणि खराब होतो। यासाठी पाण्याची काळजी फार घ्यावी लागते। पिकाला पाणी अल्प प्रमाणात लागतं। कडीपत्ता या पिकाला सर्कस पोरा किडींचा प्रादुर्भाव होत असल्यानं त्यावर दशपर्णी अर्क आणि जीवामृत या खतांची फवारणी 15 ते 20 दिवसांनी करावी लागते। प्रीतम चौगुले यांनी विविध प्रयोगांतर्गत अभ्यास करून जीवामृत हे गायीचं शेण आणि मूत्र यापासून तयार केलेलं खत उपयुक्त असल्याचं सांगितलंय। प्रीतम चौगुले यांनी आपल्या या शेतात अतिशय अनोखा प्रयोग केला आहे, तो म्हणजे त्यांनी या कडीपत्त्याच्या क्षेत्रात स्पीकर लावले आहेत। दिवसातून साधारण 6 ते 7 तास मंद आवाजात ते वाद्यसंगीत लावतात
याचाच उपयोग म्हणजे पिकाची प्रत सुधारली आहे. एकंदरीतच कडीपत्त्याचं वर्षात 20 ते 22 टन उत्पादन मिळू शकतं, तर एक एकर क्षेत्रात साधारण 2 ते 2.5 लाख उत्पन्न मिळतं. खरोखरच जर जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रीतम चौगुले या प्रयोगशील शेतकऱ्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही कडीपत्ता पिकाचा फायदा होईल आणि आपलं जीवनमान उंचवण्यास मदत होईल. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. जपून वापरा साठा भूजलाचा, टाळा अपव्यय राष्ट्रीय संपत्तीचा. जिथे ठिबक सिंचनाचा ध्यास, तिथे लक्ष्मीचा वास. भूमी परीक्षण जाणून घ्या, पिकाला तस तशी खतं द्या.